आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. तरीही आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशातील जनतेच्या सोयीसाठी सरकारकडून काही नवीन योजना सुरू केल्या जातात तर काही जुन्या योजनांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये बदल केला जातो. केंद्र सरकारने देशभरातील सिद्धापत्रिका धारकांसाठी अलीकडेच एक मोठी व दिलासादायक बातमी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या PMGKY योजनेला तब्बल 5 वर्षांसाठीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2024 पासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी PMGKY या अन्न योजनेअंतर्गत देशातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना म्हणजेच सिद्धापत्रिका धारकांना फ्रीमध्ये म्हणजेच मोफत रेशन धान्य देणार आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता. या PMGKY अन्न योजनेची 1 जानेवारी 2024 पासून संपूर्ण देशभरामध्ये अंमलबजावणीला सुरुवात देखील झालेली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ, गहू आणि भरड धान्य व इतर धान्यांचे वाटप केले जाणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे एक देश एक सिद्धापत्रिका या योजना राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाला डिजिटल इंडियाची साथ देखील मिळणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थी सिद्धापत्रिका धारक देशभरातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून म्हणजेच रेशन दुकानातून मोफत रेशन धान्य घेण्याची परवानगी मिळणार आहे. आता सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूया. सरकारच्या नवीन नियमांतर्गत आता रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला EKYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. KYC केल्यामुळे बोगस धान्य वाटपास आळा बसेल असे सरकारचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने सिद्धापत्रिका EKYC बाबत नवीन आदेश देखील जारी केला आहे. जर का रेशन कार्ड धारकाने EKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि अधिकाऱ्यांना तपासणीत काही त्रुटी म्हणजे काही चुका आढळल्या तर त्याचे नाव रेशन कार्डातून वगळले जाईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप देखील KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्यावी. सरकारकडून सिद्धापत्रिका EKYC करण्यासाठी शेवटची तारीख आता सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. स्थलांतरित कुटुंबांनी देखील ते राहत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन EKYC पडताळणी पूर्ण करून घ्यावी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.